नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी श्वेता सोपारकर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज जागतिक भौतिक संपदा दिवस आहे. माणसाला लाभलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे बुद्धी. त्या बुद्धीच्या जोरावरच माणूस समाजात आपलं वेगळं स्थान, आपली वेगळी प्रतिमा तयार करत असतो. आता ही बौद्धिक संपदा म्हणजे नेमकं काय आहे? विचार करा की आपण तयार केलेली, आपल्या बुद्धीने तयार केलेली एखादी कलाकृती किंवा आपली आयडिया कोणी चोरायचा प्रयत्न केला तर अशा वेळी काय करायचं? आपली ही बौद्धिक संपदा म्हणजे नेमकं काय आहे? ट्रेडमार्क म्हणा, पेटंट, कॉपीराईट यांचा वापर करून आपण आपल्या बौद्धिक संपदेचं जतन करू शकतो का? आपली ही बौद्धिक संपदेविषयी आपण किती जागरूक आहोत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. आपलाच विषय काय आहे तो बघूया. आपलाच विषय आहे बौद्धिक संपदा कायदा ओळख. जागतिक बौद्धिक संपदा दिनानिमित्त आपला आजचा हा विशेष भाग. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशाच दोन तज्ज्ञ व्यक्तींना आज आपण आपल्या स्टुडिओत निमंत्रित केले. त्यांची ओळख करून घेऊया. आपले पहिले पाहुणे आहेत अरविंद पात्रे सर. नमस्कार सर. सखी सह्याद्री तुमचं मनापासून स्वागत. सरांबद्दल सांगायचं म्हणजे सर पेटंट आणि डिझाईन्स विभागाचे उपनियंत्रक म्हणून कार्यरत आहेत. तसंच मुंबईच्या पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क मुख्य कार्यालयाचे ते वही म्हणून कार्यरत आहेत. आपले दुसरे पाहुणे आहेत डॉक्टर सिद्धार्थ जबडे सर. नमस्कार सर. सखी सह्याद्री तुमचंही मनापासून स्वागत. सरांबद्दल सांगायचं म्हणजे सर आंतरराष्ट्रीय संबंधाचे गाढे अभ्यासक, प्राध्यापक म्हणून आहेत. तसंच विश्वकर्मा तंत्रज्ञान संस्थेचे ते डीन आहेत. तसंच थायलंड इथल्या एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सल्लागार म्हणूनही ते कार्यरत आहेत. तसंच इनोव्हेशन ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटचे ते सल्लागार आहेत. तुमच्याही मनात अनेक शंका असतील त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक याप्रमाणे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 2490805024 2498805050. मोबाईलधारक आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी 022 हा एसटीडी कोड आहे. नेहमीप्रमाणे एक छोटीशी विनंती, प्रश्न विचारताना तुमच्या टीव्ही संचाचा आवाज पूर्णपणे बंद ठेवा जेणेकरून तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. सर्वप्रथम जबडे सर, तुमच्यासाठी माझा असा प्रश्न आहे की बौद्धिक संपदा ही संकल्पना नेमकी काय आहे आणि कधी या संकल्पनेचा उदय झाला, काय सांगाल सर? सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन म्हणजे नवकल्पना करण्याची क्षमता, ही प्रत्येक माणसाला ही निसर्गदत्त देणगी आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस आणि मनुष्य या समाजातला हा एक नॅचरल रिसोर्स आहे आणि ही संकल्पना, त्यामुळे आपण जेवढे जुने आहेत मनुष्यजात तेवढीच ही संकल्पना ही जुनी आहे. सुरुवातीला आपण बघितलं तर मनुष्य प्राणी होता की जो शिकार करायचा आणि शिकारीच्या मागे कळपात फिरायचा. पण नंतर एक मोठा आपल्याला शोध लागला की जो ॲग्रिकल्चर म्हणजे शेती हा मनुष्याला लागलेला मोठा शोध आहे की ज्याच्यामुळे पुढायला लागला, त्यामुळे त्याचा अन्नाची रिक्वायरमेंट कम्प्लीट झाली. पण वस्त्र निवारा आणि या गोष्टी कम्प्लीट करण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी नवीन नवीन करायची गरज भासायला लागली. कारण बरेच लोक एका जागेवर राहत होते, त्याच्यातच क्राफ्ट म्हणजे आहेत ते रिसोर्सेस युजफुल वापरण्यासाठी लोकांनी बुद्धी चालू केली, बुद्धीचा वापर सुरू केला आणि त्यातून या सगळ्याचा उगम होत गेला. त्यामुळे आपण जेव्हा बौद्धिक संपदा म्हणतो किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, इट्स अ क्रिएशन ऑफ ह्युमन माइंड, म्हणजे बुद्धी वापरून केलेली जी गोष्टी आहेत त्याच्यावर आपलं स्वामित्व आहे, आपला मालकी हक्क आहे, ही त्याचा उगम आहे आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा हा अर्थ आहे. अच्छा, आता तुम्ही बरोबर हे सांगितलं, बौद्धिक संपदा ही संकल्पना तुम्ही सांगितली. पात्रे सर, तुम्हाला मला विचारावं असं वाटतं की हा बौद्धिक जागतिक बौद्धिक संपदा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे? वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन ही युनायटेड नॅशन ऑर्गनायझेशनची स्पेशलाइज एजन्सी आहे. ही संस्था जी अस्तित्वात आली ती 26 एप्रिल 1970 अस्तित्वात आली. त्यानंतर 2000 सर्व राष्ट्रांची जे मेंबर्स कंट्री आहेत त्यांची बैठक झाली. त्यामध्ये असं डिसाईड करण्यात आलं की सर्व इंटेलेक्च्युअल ऑफिसेस आहेत त्यांनी सेलिब्रेट करावं, एक डे सेलिब्रेट करावं. त्यांचं ज्यांनी इन्व्हेन्शन्स आपली या जगाला दिलेलं आहेत त्यांना सेलिब्रेट करण्याकरता, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन रेकॉग्नाईज करण्याकरता सेलिब्रेट करावं. म्हणून 26 एप्रिल ज्या दिवशी ही संस्था अस्तित्वात आली तो दिवस सेलिब्रेट करण्याचं ठरवलं गेलं, त्यानुसार हा दिवस सेलिब्रेट करण्यात येतो. या वर्षीची कल्पना आहे इनोव्हेशन इम्प्रूव्हिंग
लाइव्स ही यावर्षीची थीम आहे. बरं, जबडे सर तुम्ही काय सांगाल की ही बौद्धिक संपदा आणि इतर संपत्ती यामध्ये नेमका काय फरक आहे? बौद्धिक संपदा ही अमूर्त स्वरूपाची आहे, याचा अर्थ याला तुम्ही स्पर्श करू शकत नाही किंवा ही बघू शकत नाही. बाकी संपदा किंवा आपण जे प्रॉपर्टी म्हणतो, समजा फोन आहे माझा तर त्याला आपण वापरू शकतो, हात लावू शकतो. पण समजा फोन घेतला तर मी एका वेळेला एकच माणूस वापरू शकतो. पण बौद्धिक संपदा ही अमूर्त स्वरूपाची असल्यामुळे बरेच लोक आता बऱ्याच ठिकाणी जॉग्राफिकल डिस्टन्स म्हणजे जरी वेगवेगळ्या जागेवर तुम्ही असलात तरी ते वापरू शकता ऍट द सेम टाइम. जर आता बघितलं तर हे एक रिंग पूल कॅनचं उदाहरण आहे, आपण स्क्रीनवर पाहू शकता या ठिकाणी. हा, तर यामध्ये हे रिंग पूल कॅन आहे की याच्यामध्ये आपण बऱ्याच लोकांनी वापरला असेल हा कोका कोला किंवा बसाठी, तो कॅन उघडला की तुम्ही त्यातलं द्रव्य पिऊ शकता. तर हा रिंग पूल कॅन जगात जे कोणी वापरतायत ते प्रत्येक वेळेला ओपन केल्यावर जो कोणी इन्व्हेंटर आहे त्या इन्व्हेंटरला त्यासाठी रॉयल्टी मिळते. आणि असं एस्टॅब्लिश्ड आहे की एका दिवसात या इन्व्हेंटरला अप टू 6 कोटी रुपयापर्यंत रॉयल्टी मिळायची. कारण याचं स्वरूप अमूर्त आहे, इंटॅन्जिबल आहे, त्यामुळे बरेच लोक जगात जगभर जिथे वापरतात त्याप्रमाणे त्याचा युज होऊ शकतो. आणि याचं महत्व म्हणजे की आज नवीन कल्पना आहे ती बरेच लोक एका वेळेला वापरू शकतात आणि त्याचा समाजाला उपयोग होऊ शकतो आणि निर्माणकर्त्यालाही त्याचा बेनिफिट मिळू शकतो. अच्छा, आता या बौद्धिक संपदेचे प्रकार किती आहेत आणि कोणते सर आहेत, काय सांगा जावडे सर? बौद्धिक संपदेचे प्रकार मध्ये पेटंट्स आहे, डिझाईन आहे, कॉपीराईट आहे, ट्रेडमार्क आहे, जॉग्राफिकल इंटिग्रेशन आहे. तर यामध्ये हे वेगवेगळे प्रकार आहेत, ते बौद्धिक संपदेचे वेगवेगळे फॅसेट्स म्हणजे वेगवेगळे त्याचे अंग ते प्रोटेक्ट करतं आणि त्याप्रमाणे त्याचे प्रत्येक ऍक्ट्स आहेत वेगवेगळे. अच्छा, असं आपण म्हणू शकतो. आता तुम्ही या ठिकाणी पेटंटचा उल्लेख केला सर, तर हे पेटंट म्हणजे नेमके काय असतं आणि या पेटंटसाठी कोण कोण अप्लाय करू शकतं आणि किती अवधीच्या आत ते करायला हवं, काय सांगाल पात्रे सर? संशोधनासाठी शासनाने दिलेला सर्वोच्च अधिकार म्हणजे पेटंट. जर कुणाला पेटंट मिळालं तर तो त्याची सर्वस्व जबाबदारी होते की ती बनवण्याची, विकण्याची किंवा वापरण्याची तो तेच करू शकतो. की जर त्याने दुसऱ्याला राईट दिले तर ती व्यक्ती ही बनवण्याची किंवा विकण्याची किंवा वापरण्याची हे करू शकतो. राईट्स त्याला दिल्या जातात. हे एक्सक्लुझिव्ह राईट आहे, त्यामुळे मोनोपोली क्रिएट होते. ऍक्च्युली काय होतं की इन्व्हेंटर्स आपलं इन्व्हेन्शन डिस्क्लोज करतात पेटंट ऑफिसला आणि पेटंट ऑफिस काय येतं त्या मोबदल्यात त्याचं इन्व्हेन्शन प्रोटेक्ट करतं. अच्छा, म्हणजे साधारण आपण किती अवधीच्या आत हे करायला हवं ती कला ती तयार केल्यानंतर गोष्ट? जशी आपल्या डोक्यात कल्पना आली त्या वेळी आपण लिहून काढायचं की मी माझे इन्व्हेन्शन काय आहे, कशामध्ये इन्व्हेन्शन आहे ते डिस्क्लोज करायचं पेटंट ऑफिसला. जितक्या लवकर करता येईल तेवढं बरं आहे, कारण की कंटिन्युअसली टेक्नॉलॉजी चेंज होत असते. हो, त्यामुळे कुणी दुसरा इन्व्हेंटर त्याच्या अगोदर अप्लाय केलं तर त्याचं राईट मिळतं, त्यांना राईट मिळतं. त्यामुळे जितक्या लवकर होऊ शकेल तेवढ्या लवकर त्यांनी ऍटलिस्ट प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन म्हणतात ते फाईल करावं. म्हणजे थोडक्यात लवकरात लवकर ते फाईल करणं खूप गरजेचं आहे. सर, आपण या पेटंट या मुद्द्याकडे येऊया, परंतु कार्यक्रमात पहिला फोन आपल्याला आलेला आहे. रवींद्र कुडाळकर पुण्यावरून आपल्याशी बोलतायत. नमस्कार रवींद्रजी. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. आपलं अभिनंदन, खूप छान विषय घेतला. जनजागृती याचं होणं अतिशय गरजेचं आहे. अनेकांना याबद्दल माहिती नसते की जे बौद्धिक संपदा काय आहे किंवा त्याबद्दल काय कसं कोणाला त्याचा उपयोग कसा होऊ शकतो. माझा प्रश्न असा आहे की बौद्धिक संपदा कायदा आणि स्वामित्व हक्क या संबंधी आपल्या इथले भारतीय स्थानिक कायदे आणि परदेशातले कायदे या दोन्हीमध्ये काही फरक आहे का? आणि दुसरं असं की हे एकदा मिळवलं आपण समजा पेटंट वगैरे कॉपीराईट त्याचं पुन्हा नूतनीकरण करण्याची गरज असते का? परत धन्यवाद. अच्छा, धन्यवाद रवींद्रजी तुमच्या प्रश्नाबद्दल. सरांचा प्रश्न असा आहे की आपल्या भारतामध्ये आणि इतर देशांमध्ये या कायद्यामध्ये काही फरक आहे का आणि मुळात तो कायदा काय आहे, काय सांगाल पात्रे सर? डब्ल्यूटीओ चे मेंबर्स सर्व कंट्री, ऑलमोस्ट ऑल कंट्री डब्ल्यूटीओचे मेंबर्स आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे ट्रिप्स. त्यानुसार सर्व मेंबर कंट्रीजना काही रिक्वायरमेंट हे करणं गरजेचं आहे.
त्यानुसार सर्व मेंबर कंट्रीजनी आपले ऍक्ट अकॉर्डिंगली अमेंड केली. त्यानुसार सर्व कंट्रीजची ऍक्ट आता जवळजवळ सारखी झाली आहे, पण काही काही जी रिक्वायरमेंट इंडियामध्ये आहे ती दुसऱ्या कंट्रीमध्ये नाही आहे. जसं सेक्शन 3 मध्ये काही काही सेक्शन आपण घातलेले आहेत ते दुसऱ्या कंट्रीमध्ये नसू शकतात, पण जनरली जी कॉन्सेप्ट आहे आपली पेटंट देण्याबद्दल ती सर्व ठिकाणी सारखीच असते आणि जवळजवळ ऍक्ट आणि जे त्यांचे सेक्शन्स आहेत ते सुद्धा सारखे असतात. अच्छा, आणखी त्यांनी सांगितलं की ते त्याचं सतत नूतनीकरण आपल्याला करावं लागतं का? ते एकदा पेटंट ग्रँट झाल्यानंतर तिसऱ्या वर्षीपासून आमच्याकडे रिन्युअल फीस फाईल करावी लागते. अदरवाईज ते फाईल नाही केलं तर लॅप्स होतं, त्यामुळे त्यांना नूतनीकरणाची गरज असते. त्यामुळे ते सतत नूतनीकरण करणं गरजेचं आहे. आणखी सर, आपण आता हे कायद्याबद्दल बोललो, आता ही पेटंटची नेमकी प्रक्रिया काय असते, म्हणजे पायरी त्याची कसं ते कसं सांगाल, आणि प्रत्येक देशात ती सारखीच असते काय प्रक्रिया पेटंट करण्याची? पेटंटची प्रक्रिया जसं आपल्या डोक्यात इन्व्हेन्शन आलं तर मी सांगितलं की तसं लिहून काढायचं. तुम्ही स्वतः लिहून काढू शकता किंवा कुणी पेटंट एजंटची हेल्प घेऊ शकता. ते नंतर लवकरात लवकर ते पेटंट ऑफिसमध्ये फाईल करणं गरजेचं आहे. ते फाईल केल्यानंतर जर त्यांनी प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन फाईल केलं असेल तर त्याला 1 वर्षाच्या आत कम्प्लीट स्पेसिफिकेशन फाईल करावं लागतं. प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन आम्ही एक्झामिन करत नाही. कम्प्लीट स्पेसिफिकेशन फाईल झाल्यानंतर ते आम्ही 18 महिने गुप्त ठेवतो, सिक्रेट ठेवतो, ते डिस्क्लोज करत नाही कुणालाच. 18 महिन्यानंतर ते पब्लिश होतं आणि त्यानंतर किंवा इनिशियली अप्लिकेशन फाईल करतानाच अप्लिकंट रिक्वेस्ट फॉर एक्झामिनेशन फाईल करू शकतात. ती आल्यानंतरच आम्हाला एक्झामिनेशन ते करावं लागतं. एकदा एक्झामिनेशन सुरू झालं की काही जर त्याच्यामध्ये लॅकुना असतील, काही रिक्वायरमेंट्स मीट होत नसतील ऍक्टनुसार, तर आम्ही ते त्यांना कळवतो, अप्लिकंटला कळवतो. अप्लिकंट त्याचा पुन्हा रिप्लाय येतात आणि पुन्हा ते एक्झामिन होतं. या जर ती रिक्वायरमेंट मीट झाली नाही तर अप्लिकंटला हिअरिंगला बोलावण्यात येतं, कंट्रोलर समोर हिअरिंग घेण्यात येतं. कंट्रोलर सांगतात की ही लॅकुना तुमच्या याच्यामध्ये अप्लिकेशन्समध्ये आहेत, त्यानुसार ते अमेंड करावं लागतं. जर अमेंड झालं आणि कंट्रोलर सॅटिस्फाईड असले तर ते पेटंट ग्रँट होतं, जर नाही झाले तर त्याला रिफ्यूज करावं लागतं आणि डिसिजन इश्यू करावं लागतं. अच्छा, अशा पद्धतीने ही प्रक्रिया आपण पाहतोय पेटंटची. कार्यक्रमात दुसरा फोन आपल्याला आलेला आहे, शिवानंद बोलतायत आपल्याशी. नमस्कार शिवानंदजी. हॅलो, नमस्कार मॅडम. हा बोला. मी निपाणीहून शिवानंद वशेवर बोलतो मॅडम. मी माझा प्रश्न असा आहे की आम्ही ज्या ठिकाणी समुद्र किनारा वगैरे फिरायला वगैरे गेलो असतो की नाही, त्या ठिकाणी शिंपला शंख अशी जी वस्तू असेल समुद्र किनाऱ्यावर मिळालेली, तसल्या वस्तूचे आम्ही पेटंट वगैरे तयार करत असतो, मग ते पेटंट वगैरे तयार करण्यासाठी म्हणजे कोणत्या प्रकारे आपण हे करायला पाहिजे, सजावट वगैरे किंवा वस्तू वगैरे तयार करायला पाहिजे, अशा प्रकारे मला माहिती मार्गदर्शन पाहिजे होतं आणि त्याला कायदा काय आहे का असं विचारायचं. अच्छा, काय सांगाल पात्र? जो प्रश्न आहे की शंख शिंपले त्यांना मिळालेले आहेत ते त्यांच्या पेटंट होऊ शकतं का? तर जी एक्झिस्टिंग वस्तू आहे त्याचं पेटंट असं मिळत नाही, पण त्यांनी जो विषय काढला तो दुसऱ्या आयपीआर कडे जाऊ शकतो. जसं त्यांनी सांगितलं की मी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे त्याचं डिझाईन बनवलं तर डिझाईनचा एक मुद्दा होऊ शकतो, पण पेटंट मिळणं शक्य नसतं कारण ती एक्झिस्टिंग थिंग ऑलरेडी नॅचरली अव्हेलेबल आहे, त्यामुळे त्यांना पेटंट मिळणं शक्य नाहीये. बरोबर, म्हणजे ती नॅचरल असल्यामुळे आपण ती स्वतः काही इन्व्हेंट वगैरे केलेली नाही. बरोबर सर. आणखी सर, दुसरा प्रश्न जबडे सर तुम्हाला, मला असं विचारावं असं वाटतं की आपण जर भारतामध्ये पेटंट केलं तर मग ते इतर देशांमध्येही लागू होतं का? हो, भारतामध्ये आपण पेटंट केलं तर पेटंट हा पहिला फंडामेंटली हा टेरिटोरियल राईट आहे, तर भारतामध्ये आपण पेटंट केलं तरी इतर देशांमध्येही पेटंट होऊ शकतं, पण ते इतर देशांमध्ये जाऊन फाईल करून तिथे त्या देशामध्ये ते ग्रांट करायला लागतं. पण हो, भारतामध्ये पेटंट करून आपण वेगवेगळ्या देशांमध्ये पेटंट फाईल करू शकतो आणि त्या देशांमध्ये ते पेटंट ग्रांट करून घेऊ शकतो. अच्छा, ह्या पेटंट बद्दलची माहिती आपण अशीच जाणून घेणार आहोत. पात्रे सर, मला तुम्हाला विचारायचं वाटतं की आपण पेटंट बद्दल बोलत असताना की कोणत्या गोष्टींसाठी हे पेटंट दिलं जातं आणि कोणत्या गोष्टींना हे पेटंट दिलं जात नाही? जे संशोधन इन्व्हेन्शनच्या डेफिनेशन मध्ये बसतात त्या सर्वांना पेटंट मिळू शकतं. इन्व्हेन्शनचे डेफिनेशन काय आहे, काय काय पेटंट होऊ शकतं, मग ते आर्टिकल असू शकतं, प्रॉडक्ट असू शकतं, केमिकल प्रॉडक्ट असू शकतं, इक्विपमेंट असू शकतं, डिव्हाइस असू शकतं, म्हणजे उपकरण असू शकतं.
फक्त त्यांना इन्व्हेन्शनला लागणारी जी रिक्वायरमेंट असते ती पूर्ण करावी लागते. ती कुठली रिक्वायरमेंट आहे? ती नवीन पाहिजे. नवीन म्हणजे नॉव्हेल्टी. आम्ही ना दुसरं ते नॉन ऑब्विस पाहिजे, म्हणजे इन्व्हेंटरी स्टेप हवी त्यामध्ये, आणि ते इंडस्ट्रियल अप्लिकेशन हवं. ही रिक्वायरमेंट पूर्ण केली पाहिजे. नॉव्हेल्टी करिता आम्ही दुसरे एक्झिस्टिंग पेटंट सोबत किंवा ऑलरेडी अवेलेबल टेक्नॉलॉजी सोबत जी मार्केटमध्ये अवेलेबल आहे किंवा कुठल्याही स्वरूपात अवेलेबल आहे त्यांच्याशी आम्ही कम्पेअर करतो. पण नुसती नॉव्हेल्टी रिक्वायरमेंट कम्प्लीट करून चालत नाही, तर त्याशिवाय त्यांचं इन्व्हेन्शन असावं लागतं. म्हणजे त्यामध्ये इन्व्हेंटिव्ह स्टेप असावी लागते. इन्व्हेंटिव्ह स्टेपचं नॉलेज कम्पेअर करण्यासाठी आम्ही ते स्किल्ड पर्सन इन द आर्ट त्यांच्याशी कम्पेअर, त्यांच्या नॉलेजशी कम्पेअर करावं लागतं. उदाहरण मी तुम्हाला देतो. समजा एक वुडन नॉब आहे, आपण तो चेंज केला आणि एक मेटॅलिक नॉब बनवला, तर ती नॉव्हेल्टीची रिक्वायरमेंट फुलफिल झाली. पण कोणी पण ते बनवू शकतं आणि करू शकतं, तर इन्व्हेंटिव्ह स्टेपची रिक्वायरमेंट कम्प्लीट झाली नाही. त्यामुळे एक इन्व्हेंटिव्ह स्टेप ठेवलेली आहे. आणि थर्ड रिक्वायरमेंट म्हणजे इंडस्ट्रियल अप्लिकेबल हवा, तेव्हाच ही रिक्वायरमेंट सेक्शन 21 नुसार कम्प्लीट होते. दुसरं म्हणजे काही काही गोष्टींना पेटंट मिळू शकत नाही, त्या गोष्टी सेक्शन 3 आणि 4 मध्ये दिलेल्या आहेत, पेटंट ऍक्ट मध्ये दिलेल्या आहेत. ज्या गोष्टी अगेन्स्ट नॅचरल लॉज आहेत त्या गोष्टींना पेटंट मिळत नाही. फॉर एक्झाम्पल, परपेच्युअल मोशन मशीन जी इनपुटपेक्षा जास्त आउटपुट देतात त्यांना पेटंट मिळत नाही, कारण की ते अगेन्स्ट नॅचरल लॉ आहे. दुसरे काही जे मोरालिटीच्या अगेन्स्ट मध्ये आहेत किंवा हे ह्युमन बिईंगच्या हेल्थला इंजुरीज आहेत त्या गोष्टींना पेटंट मिळत नाही. फॉर एक्झाम्पल, गॅम्बलिंग मशीन किंवा फूड अडल्ट्रेशन अशा गोष्टींना पेटंट मिळत नाही. नुसतं सायंटिफिक प्रिन्सिपल जसं आइन्स्टाईनचं E=mc² ते आपण फॉर्म्युला याच्यामध्ये वापरू शकतो स्पेसिफिकेशनमध्ये, मात्र अशा गोष्टींना नुसतं फॉर्म्युलाला पेटंट मिळत नाही. तसंही ते नॅचरली अवेलेबल आहेत ज्या गोष्टी, अशा गोष्टींना पेटंट मिळत नाही. कुठल्याही गोष्टीची प्रॉपर्टी झाली किंवा न्यू यूज झालं अशा गोष्टींना सुद्धा पेटंट मिळत नाही. जसं ऍस्पिरिन आहे, ते एनाल्जेसिक पर्पज करता यूज होतं आणि कोणी ते कार्डिओवॅस्क्युलर करता अप्लाय केलं तर त्या गोष्टींना पेटंट मिळत नाही. तसेच काही काही मिक्सचर्स असतात आपण केमिकली बनवतो, ते त्यांची प्रॉपर्टी जस्ट मिक्स होत आहे अशा गोष्टींना पेटंट मिळत नाही. तसंच काही डिव्हायसेस आहेत, डिव्हायसेस ते ऑलरेडी अवेलेबल आहेत पण ते कंबाईन करून कोणी इन्व्हेन्शन केलं आणि बनवलं, जसं पेनमध्ये कोणी एक इलेक्ट्रॉनिक घड्याळ घातली, तर अशा गोष्टींना पेटंट मिळत नाही कारण की ती इंडिपेंडेंटली एक्झिस्टिंग आहे. बरं. तसंच परंपरागत जे नॉलेज आहे आपलं ते पूर्वागत चालत आलेलं आहे अशा गोष्टींना ट्रॅडिशनल नॉलेजच्या खाली पेटंट मिळत नाही. तसेच कॉम्प्युटर प्रोग्राम्स, स्कीम्स, रूल्स, मेथड ऑफ प्लेइंग अशा गोष्टींना या गोष्टींसाठी मिळत नाही पेटंट. कार्यक्रमात आणखी एक फोन आलेला, किशोर नगरकर वरळीवरून आपल्याशी बोलतायत. नमस्कार किशोरजी. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार. हा आता काय माहिती का की आपल्याकडच्या बहुतेक टॉप क्लास संगीतकारांनी केव्हा ना केव्हा तरी फॉरेनच्या ट्यून्सची कॉपी केलेली आहे. त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली, त्यांना चांगली त्याच्यामुळे दुसरी कॉन्ट्रॅक्ट मिळाली आणि त्यांचं नाव झालं आणि त्यांनी पैसे पण कमावले. अशीच गोष्ट फॉरेनच्या लोकांनी आपले पण ट्यून्स कॉपी केलेले आहेत आणि त्यांनी तिकडे फक्त आपण तरी इंडियामध्ये सक्सेस मिळवला, फॉरेनच्या लोकांनी जर ग्लोबल सक्सेस मिळवलेला आहे आपले ट्यून्स कॉपी करून, तर अशा असे तसंच काय होतं की जो गाणारा जो असतो तो स्वतः कॉन्ट्रीब्युट काही करत नसतो, तो काही अपवाद आहेत त्याला. फार मोठे जे गाणारे आहेत आणि सुप्रसिद्ध गायक आहेत, गायिका आहेत, तर त्या तसे कॉपी करत नाहीत एक्झॅक्टली. त्यांना त्यांचं स्वतःच पण कॉन्ट्रीब्युशन असतं, चांगल्या रीतीने गातात अत्यंत, पण त्यांना पण काहीतरी त्याच्यामध्ये शेअर पाहिजे असतो. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, तसंच कवींच्या बाबतीमध्ये सो होतं, त्यांच्या काही ओळी जशा तशा वापरल्या जातात, तर ह्या गोष्टीवरती कंट्रोल कशा रीतीने ठेवता येईल कॉपीराईट आणि पेटंटच्या माध्यमामधनं? आभारी आहे. नक्कीच, धन्यवाद किशोरजी तुमच्या प्रश्नाबद्दल.
मला वाटते सर जे म्हणत आहेत ते सगळं कॉपीराईट या अंतर्गत येतं. आपण ते डिस्कस करणारच असं कार्यक्रमात पुढे तुम्हाला याचं उत्तर मिळणारच आहे. आणखी आपण आधी पेटंट विषयी बोलू आणि कॉपीराईटचा मुद्दा आल्यावर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर मिळेल. पात्रे सर, आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारायचं वाटतो की पेटंट विषयी अर्ज करत असताना आपण जी माहिती देतो ती कितपत गोपनीय ठेवली जाते आणि ह्या पेटंटसाठी साधारण किती खर्च येतो आणि सरकारची काही योजना आहेत का म्हणजे खर्चावर निर्बंध असण्यासाठी अशा काही योजना आहेत का? एकदा पेटंट फाईल केल्यानंतर जर प्रोविजनल स्पेसिफिकेशन होते तर अजिबात पब्लिश होत नाही, पण एकदा कम्प्लीट स्पेसिफिकेशन फाईल झाल्यानंतर ते सुद्धा 18 फ्रॉम द डेट ऑफ फायलिंग पासून ते 18 महिन्यापर्यंत गुप्त राहतं. 18 महिने झाले की ते पब्लिश करतं पेटंट ऑफिसच्या जर्नलमध्ये, ते पब्लिश होतं आणि ते पब्लिकली अवेलेबल होतं. तर ते 18 महिन्यापर्यंत ही रिक्वायरमेंट असते की ती गुप्त ठेवायला लागते. पण दुसरी प्रोव्हिजन सुद्धा आहे पेटंट ऍक्टमध्ये, जर कुणाला लवकर पब्लिकेशन हवं असेल तर त्यांनी तसा अर्ज करावा पेटंट ऑफिसकडे आणि सांगावं की माझं मला लवकरात लवकर पब्लिकेशन हवं आहे, त्यानुसार ते लवकर पब्लिश सुद्धा करता येतं. तर 18 महिने जनरली सर्व ही वर्ल्ड वाईड क्रायटेरिया आहे, 18 महिने जनरली गुप्त ठेवलं जातं. बरं, आपण ह्या असं हे म्हणत होतो की पण साधारण खर्चाबद्दल आपण बोलत होतो सर, की साधारण किती खर्च येतो? खर्च म्हटलं तर आपल्याकडे तीन कॅटेगरी केलेल्या आहेत. जर सामान्य माणूस, त्याला आपण नॅचरल पर्सन म्हणूया, त्यांनी अप्लाय केलं किंवा स्टार्टअप कंपनीज असेल, नव उद्योग असतील त्यांच्याकरता पहिली कॅटेगरी, दुसरं स्मॉल एंटिटीज आहेत त्यांच्याकरता दुसरी कॅटेगरी, आणि लीगल एंटिटीज म्हणजे कॉर्पोरेट हाऊसेस आहेत अशाकरता तिसरी कॅटेगरी, आणि अजून फोर्थ कॅटेगरीमध्ये ते ई फायलिंग सुद्धा करू शकतात, म्हणजे ऑनलाईन सुद्धा फाईल करू शकतात किंवा फिजिकली सुद्धा फाईल करू शकतात. जेव्हा जे फिजिकली फाईल करतात तेव्हा 10% फीस अधिक आकारण्यात येते. इनिशियली फायलिंग करता फक्त इंडिव्हिज्युअलनी जर केलं, म्हणजे सामान्य नागरिकांनी केलं, तर त्याला फक्त 1600 रुपये फीस आहे. आणि तेच जर एसएमईने केलं, म्हणजे एसएमईनी केलं तर त्यांना 2.5 times फीस आहे त्याच्या, म्हणजे 4000 रुपीज. आणि तेच लीगल एंटिटीने केलं, म्हणजे कॉर्पोरेट हाऊसेसने केलं, तर त्याला 8000 रुपीज फीस आहे. तसेच ही स्टेप फक्त इथंच थांबत नाही, तर समोरचे अजून टप्पे आहेत की त्याकरता पण त्यानुसार फीस आकारणी होते. ती 2.5 रेशोमध्ये आणि 5 times रेशोमध्ये होते. तसंच रिन्युअल फीस सुद्धा फाईल करावी लागते, ती सुद्धा या टप्प्यामध्ये फाईल करावी लागते. बरोबर, म्हणजे आपण बघू शकतो की शासनामध्ये पण अशी सोय शासनाने केलेली आहे की जेणेकरून आपल्याला हा पेटंटचा खर्च कशा पद्धतीने आणखी कमी करता येईल. आणखी सर पात्रे सर, तुम्हाला विचारायचं वाटतं की ही पेटंट करण्याची जी कार्यालय आहे ती भारतामध्ये कुठे कुठे आहेत? आपण हे घातलं ना, पेटंटची कार्यालय आपल्याकडे 4 ठिकाणी आहेत, 4 मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, ती विभागावर आहेत. कारण की जेव्हा 1970 आला त्यावेळी मुंबई भारताची आर्थिक राजधानी होती, आता सुद्धा आहे आणि औद्योगिक राजधानी सुद्धा आहे, त्यामुळे मुंबईत महानियंत्रक कार्यालय ठेवण्यात आलं, आता सुद्धा ते इथंच आहे. दुसऱ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये साऊथर्न विभागाकरता चेन्नईमध्ये आहे, वेस्टर्न विभागाकरता मुंबईमध्ये आहे, उत्तर विभागाकरता दिल्लीमध्ये आहे आणि पूर्व विभागाकरता कलकत्त्यामध्ये. चार ठिकाणी ट्रेडमार्कची सुद्धा ऑफिसेस आहेत, त्या व्यतिरिक्त एक ऍडिशनल ऑफिस आहे ते अहमदाबादला ट्रेडमार्कचं आहे. या व्यतिरिक्त जिओग्राफिकल इंडिकेशनचं ऑफिस जे आहे ते चेन्नईला आहे आणि डिझाईनचं रजिस्ट्रेशनचे मुख्य कार्य जे चालतं ते कलकत्ता ऑफिसमध्ये चालतं. बरं, कार्यक्रमात आणखी एक फोन आपल्याला आला आहे. जयंत नवले आपल्याशी बोलत आहेत अकोल्यावर. नमस्कार जयंतजी. आयुर्वेदिक मेडिसिन जर पेटंट करायचं असलं तर त्याची प्रोसेस सांगा. आयुर्वेदिक मेडिसिन म्हटलं किंवा कुठलीही मेडिसिन म्हटली, प्रोसेस सर्वांकरता सारखीच असते, पण आयुर्वेदिक मेडिसिनच्या बाबतीत एक ऍडिशनल रिक्वायर्ड प्रोसेस सारखीच असणार सर्वांना. प्रोसेस आता समोरच्या आपण याच्यामध्ये बघूया. प्रक्रिया मी तुम्हाला सांगितली यापूर्वी, ते इनिशियली फाईल करावं लागतं, तुमचं डिस्क्रिप्शन लिहावं लागतं, ते पेटंट ऑफिसला सबमिट करावं लागतं आणि ते एक्झामिन होतं. दुसऱ्या अप्लिकेशन करता जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट याकरता सुद्धा आहे. परंतु जर नॉव्हेल्टी इन्व्हेंटिव्ह स्टेप आणि सेक्शन 3 रिक्वायरमेंट याकरता बघितली आपण, तर बघावं लागेल की आयुर्वेदिक आपली ट्रॅडिशनल नॉलेजच्या कॅटेगरीमध्ये बसतं की काय ते बघावं लागेल. प्रक्रिया सारखीच असते.
बरोबर. आपण आता पेटंट विषयी बोलत असताना तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता असेलच की हे पेटंट केल्याचं प्रमाणपत्र कसं असतं ते आपण आता पाहू शकता या ठिकाणी स्क्रीनवर. हे पेटंटचं प्रमाणपत्र कसं असतं? हे डिझाईनचं प्रमाणपत्र आहे. पेटंटचं सुद्धा हे सारखंच असतं, यासारखंच असतं. आपण बघू शकता पेटंटचं प्रमाणपत्र. अच्छा, आणखी जबडे सर, तुम्हाला मला प्रश्न विचारायचा होता की हा पहिला पेटंट कायदा कधी अस्तित्वात आला? पेटंटची ही एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हा आपल्याला वाटतं पेटंट हे आज आहे, पण हे 14व्या शतकापासूनचं आहे. आणि हा कायदा का अस्तित्वात आला हे फार एक मनोरंजक गोष्ट आहे. म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे ही. आज आपण बोलतोय ती 14व्या शतकात इटलीमध्ये फ्लॉरेन्समध्ये एक फिलिपो ब्रुनोलिशी नावाचा एक अतिशय बुद्धिमान आर्किटेक्ट होऊन गेला की त्यांनी आज फ्लोरेन्समधले बऱ्याच चांगले आर्किटेक्चरल मार्बल्स बांधले. त्यातला एक सांता मारिया डोम की जो मार्बलमध्ये आहे आणि आजही जगातला सगळ्यात मोठा डोम आहे. तर हे 14व्या शतकात काम करण्यासाठी फ्लोरेन्समध्ये जे मार्बलचे स्लॅब्स किंवा जे उंडके होते ते मिळू शकत नव्हते, त्यामुळे कराराच्या इथे काही खाणी होत्या आणि त्या खाणीमध्ये तिथून मार्बलचे स्लॅब्स त्यांना आणायला लागायचे. तर ती स्लॅब्स आणण्यासाठी त्यांना बराच वेळ लागायचा, कारण त्यावेळी काय ऑटोमोबाईल्स नव्हते किंवा मशीन्स हे नव्हते आणि माणसाच्या करवी किंवा प्राण्यांच्या करवी ते स्लॅब्स आणायला लागायचे. त्यामुळे इट खूप कॉस्टली आणि टाईम कन्झ्युमिंग खूप वेळ लागणारी प्रोसेस होती. फिलिपो ब्रुनोलिशी हा फार बुद्धिमान माणूस होता. त्यांनी हा प्रॉब्लेम आहे तो आयडेंटिफाय केला आणि तो म्हणला की याच्यावर माझ्याकडे सोल्युशन आहे. तर मी बुद्धी चालवली त्यांनी स्वतःची आणि त्याच्या बुद्धी बेस्ड ऑन द इंटेलेक्च्युअल पार्ट तो म्हणला की याच्यावर मी सोल्युशन काढले आणि तो राजाकडे गेला फ्लोरेन्सचा. तो म्हणला की मला या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे पण मी ते सांगू शकत नाही. का तर सांगू शकत नाही कारण त्याला भीती वाटली की मी आज एवढं माझी बुद्धी चालवली आहे, मी इतका वेळ याच्यावर खर्च केलाय आणि मी आज जर लोकांना सांगितलं तर मला त्याच्यात काय रिवॉर्ड मिळणार, मला त्याचं काय रिवॉर्ड सिस्टीम माझ्याकडे काय आहे की सगळेजण करतील आणि सगळे कॉपी करतील, त्याचा काही गैरवापर होईल. मग राजानी त्या काळी काय केलं, फार इंटरेस्टिंग आहे. राजानी त्याला काही टॉर्चर केलं नाही की बाबा सांग ब्रुनोलिशी. राजानी त्याला सांगितलं की नाही, मी तुझी भीती आहे ती ऍड्रेस करतो की तुला 3 वर्ष मोनोपॉली देतो की 3 वर्ष तुझी जी कल्पना आहे, तुझी जी आयडिया आहे और तुझी जी टेक्नॉलॉजी आहे ती कोणालाही वापरायची असेल तर त्यासाठी तुझी परमिशन तुला घ्यायला लागेल. म्हणजे थोडक्यात त्याचा गैरवापर होणार नाही. तर ती जी मोनोपॉली आहे ती दिली. त्याच्यामुळे जे पहिलं पेटंट ग्रांट झालं ते 1421 साली झालं. ओके. आणि त्याच्यामध्ये मात्र राजानी त्यांना सांगितलं त्या काळच्या की ब्रुनोलिशी तू तुझ्या डोक्यातली कल्पना मात्र आम्हाला सांग. त्यामुळे पेटंट सिस्टीम ही एक्झिस्ट झाली ती पेटंट इज द सिस्टीम ऑफ डिस्क्लोजर. म्हणजे तुझ्या डोक्यातली कल्पना आम्हाला सांग आणि तुला जी भीती वाटते की लोक त्याचा गैरवापर करतील ते आम्ही तुला प्रोटेक्ट करतो. त्यामुळे झालं कसं की ही जी नवीन कल्पना आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे ती लोकांपर्यंत पोचली आणि त्याच्यामुळे राजाचं असं त्याच्यातला हे होतं कंटेन्शन की लोकांपर्यंत नवीन कल्पना पोचल्यावर लोक त्याच्यावर अजून काम करून त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं निर्माण करतील. आणि ह्या कल्पनेनी पेटंट सिस्टीम एक्झिस्ट झाली 1421 साली. आपण बघू शकता स्क्रीनवर की हे पहिलं इन्व्हेन्शन आहे की ज्याला पेटंट 1421 मध्ये ग्रांट झालं. आपण बघितलं तर ती एक नाव आहे, त्या नावेच्या मध्ये दाखवलंय ती मार्बल स्लॅब आहे आणि बाकीच्या होड्या आहेत त्या करतायत. ब्रुनोलिशीचं सोल्युशन ह्याच्यामध्ये फार गमतीशीर होतं. त्यांनी काय केलं की तिथे एक रिव्हर आर्नो रिव्हर ही येत होती फ्लोरेन्सवरनं करारावरनं फ्लोरेन्समध्ये. तर रादर दॅन युझिंग रोड ब्रुनोलिशीनी जी नदी आहे त्या नदीचा प्रवाहाचा वापर केला आणि जे मार्बलचे स्लॅब आहेत ते नदीच्या प्रवाहाबरोबर त्यांनी ट्रान्सपोर्ट केले आणि हे त्याचं इन्व्हेन्शन होतं आणि त्याला त्याच्यासाठी पहिलं पेटंट ग्रांट झालं. त्याच्यासाठी 3 वर्षाची त्याला मोनोपॉली होती. त्याच्यानंतर 1449 साली इंग्लंडमध्ये फाईल झालं. त्याच्यानंतर 1479 साली व्हेनिसमध्ये याचा कायदा तयार झाला आणि अशी पण डेव्हलपमेंट होत होत 1623 साली इंग्लंडमध्ये स्टॅच्यूट ऑफ मोनोपॉलीज हा पहिला कायदा की जो आपण पेटंटच्या रिलेटेड कायदा आहे तो अस्तित्वात आला. अशा पद्धतीने म्हणजे ब्रुनोलिशीनी अडचण आहे ती समजून घेतली, म्हणजे प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, त्याच्यावर बुद्धी चालवून त्याच्यासाठी सोल्युशन निर्माण केलं की ज्या सोल्युशनमुळे किंमत कमी झाली, वेळ वाचला आणि क्वालिटी चांगल्यापैकी झाली, हे याच्यातलं
आपण समजू शकतो आणि हा 600 वर्षापूर्वीपासून किती जुनी संकल्पना आहे ही पेटंट हे आपल्या आता लक्षात आले. आता आपण सर पेटंट बद्दल बोलत असताना आता बौद्धिक संपदेतला आणखी एक महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे ट्रेडमार्क. तर हा ट्रेडमार्क काय असतो आणि कशासाठी वापरला जातो? ट्रेडमार्क हा इसेन्शियली डिस्टिंक्टिवनेस किंवा डिस्टिंग्विशिंग फॅक्टर की आज माझ्या कंपनीचं काही प्रॉडक्ट आहे ते दुसऱ्या कंपनीपेक्षा कशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने मी दाखवू शकतो त्याच्यासाठी ट्रेडमार्क वापरला जातो की ज्याच्यामध्ये शब्द असतात ज्याच्यामध्ये सिम्बॉल असतात ज्याच्यामध्ये साऊंड क्लिप पण असते. मी समजा असं टिकमार्क केलं आता आणि सांगितलं की शूजची ही एक कंपनी आहे तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की कुठली कंपनी आहे कारण त्याच्यामुळे त्या टिकमुळे लोकांच्या डोक्यात आहे की या टिकमार्कचा अर्थ ही कंपनीच्या रिलेटेड आहे. आपण जर बघितलं इथे स्क्रीनवर तर आपण वेगवेगळे ट्रेडमार्क आहेत ते बघू शकतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कशा स्क्रीनवर आपण पाहू शकतो. तर उदाहरणार्थ त्यामध्ये वेगवेगळे दाखवलेले आहेत ट्रेडमार्क की टाटा आहे किंवा वेगवेगळ्या कंपनींचे तर आपण त्या पद्धतीने हे वेगवेगळे ट्रेडमार्क्स आहेत त्या कंपनीच्या रिलेटेड असतात आणि ते डिस्टिंग्विशिंग अँड डिस्टिंक्टिव्ह फॅक्टर त्या कंपनीचे एस्टॅब्लिश करतात. बरं, आता हा ट्रेडमार्क नंतर डिझाईन हा सुद्धा एक महत्वाचा प्रकार आहे. तर हे डिझाईन नेमकं कशाला म्हटलं जातं आणि यात कोणत्या बाबींचा समावेश होता? पात्रे सर काय सांगाल? डिझाईन ही आउटर लुक करता दिली जाते. डिझाईन आणि पेटंटमध्ये फरक हा आहे की ही टेक्नॉलॉजी करता दिली जातं पेटंट आणि डिझाईन हे आउटर लुक करता दिलं जातं. कुठल्याही गोष्टीचा आउटर लुक कसा आहे ते डोळ्याला अपीलिंग आहे की नाही त्यानुसार ते डिझाईन होतं. ते शेप, कॉन्फिग्युरेशन, कलर्स, कॉम्पोजिशन्स, कॉम्पोजिशन ऑफ टू लाईन्स, 3D डायमेन्शन, 2 डायमेन्शन्स या प्रकारात आपलं डिझाईन जातं. आयदर ते मॅन्युअली बनवा कुठलंही प्रॉडक्ट किंवा इंडस्ट्रियली बनवा त्याला डिझाईन मिळू शकतं. डिझाईनमध्ये आपण नेहमी बघतो की मोबाईलचे मार्केटमध्ये किती सारे डिझाईन्स आले आहेत. कार्स आपण किती सारे बघतो की डिफरंट तऱ्हेच्या कार्स मार्केटमध्ये आहेत त्यांना डिझाईन मिळतं. फरक हा की पेटंट हे टेक्निकल टेक्नॉलॉजी करता दिलं जातं हे डिझाईन फक्त याच्या आउटर लुक करता. आपण एक्झाम्पल घेऊया की पेन आहे पेनमध्ये बॉल पॉईंट पेन आहे समजा तर बॉल पॉईंट करता आपल्याला पेटंट मिळू शकतं. जर हे याचे आउटर लुक कसं आहे ते त्याला करता आपण डिझाईन करू शकतो. किंवा जर हे कोणत्या कंपनीने बनवलेलं आहे पेन डिफरंट कंपनीने जे बनवलेलं आहे त्यांच्याकरता ते ट्रेडमार्क होऊ शकतं. आणि याच्याशी जी मटेरियल रिलेटेड असेल किंवा कुठल्या तऱ्हेनं वर्ड याच्यामध्ये इन्स्क्राईब केले आहेत ते कॉपीराईटचं मॅटर होऊ शकतो. आणि पेनामध्ये वापरली जाणारी इंक जी आहे ती जर कोणी कुठल्या ट्रीज पासून बनवलेली आहे आणि ती सिक्रेट ठेवली ते ट्रेड सिक्रेट होऊ शकतं. तर एकाच याच्यामध्ये डिफरंट तऱ्हेने आपण आयपीआर प्रोटेक्ट करू शकतो. अच्छा, म्हणजे या सगळ्यांचा समावेश डिझाईनमध्ये होतो. आता डिझाईनिंग नंतर आता आपण कॉपीराईट कडे वळूया. जबडे सर, तुम्हाला मला विचारायचं होतं की एखाद्या मालमत्तेवर माझा कॉपीराईट आहे असं जेव्हा म्हटलं जातं म्हणजे नेमकं काय? आणि मगाशी नगरकर सरांनी जसा प्रश्न विचारला होता की बऱ्याचदा ह्याचा गैरवापर सुद्धा केला जातो, मग अशा वेळी काय काय अंमलबजावणीचा अभाव आपल्याला दिसतो का? काय सांगायचं? कॉपीराईट आहे सर ही बौद्धिक संपदा ही एक प्रॉपर्टी आहे. म्हणजे कॉपीराईट आहे की आज मी कॉपीराईट पहिले कशाला दिलं जातं तर हे एक्सप्रेशन्सला म्हणजे इसेन्शियली लिटररी आणि आर्टिस्टिक एक्सप्रेशन्सला दिला जातो ज्याच्यामध्ये पुस्तकं आहेत, कविता आहेत, म्युझिक आहे, या पद्धतीने त्याला कॉपीराईट दिला जातो. आज मी जे काही माझं एक्सप्रेशन आहे ते मी कॉपीराईट केलं याचा अर्थ माझा हक्क आहे आणि दुसऱ्यांनी वापरण्याच्या आधी त्यांनी माझी परमिशन घेतली पाहिजे, घेणं गरजेचं आहे असं कायदा आपल्याला सांगतो आणि तो हक्क आपल्याला आपल्याला मिळतो. कॉपीराईटमध्ये बरेच वेगवेगळ्या पद्धती येतात. हा कॉपीराईट आणि पेटंट अँड डिझाईनमध्ये डिफरन्स हा कॉपीराईट हे एक्सप्रेशनसाठी आहे इसेन्शियली. त्यामुळे आपण जे लिखाणकाम करतो किंवा पेंटिंग्ज आहेत किंवा म्युझिक आहे ते त्याच्यामध्ये आपण कव्हर करतो. जर कोणी त्याचा गैरवापर करून वापर केला तर त्याच्या मालकाला एक हक्क राहतो की त्याला थांबवण्याचा. बरं, तर तो जो आहे तो मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये त्यामुळे आपण म्हणतो की बऱ्याच वेळेला वापरलं जातं की नाही किंवा ज्या ट्यून्स आहे आता याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये खूप निटीग्रिटीज आहेत किंवा डिटेल्स असतात की प्रत्येक पद्धतीने की किती प्रमाणावर वापर केला किती प्रमाणावर वापर नाही केला. त्यामुळे हे प्रत्येक गोष्टी केस टू केस म्हणजे जसं असतं त्याप्रमाणे त्याचं विवेचन
करू शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीत हे वेगवेगळं असू शकतं. आणि कार्यक्रमात आणखी एक फोन आपल्याला आलाय, श्रीकांत पाटील सांगलीवरून आपल्याशी बोलतायत. नमस्कार श्रीकांतजी. हॅलो. हा बोला. मी सांगलीवरून श्रीकांत पाटील बोलतोय. माझा असा प्रश्न आहे की आपण जे पेटंट असतं ते दुसऱ्याचं विकत घेताना किंवा आपलं दुसऱ्याला विकताना काय प्रोसिजर आहे? काय सांगाल पात्र सर? विकत घ्यायला आपण म्हणू शकतो की ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी. जर कुणाकडे पेटंट अवेलेबल असेल आणि दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या कंपनीला पाहिजे असेल तर त्याच्याकरता त्यांनी त्यांच्याकडे अप्रोच करावं, त्यांच्याकडून लायसन्स घ्यावं. लायसन्स पण दोन प्रकारचे असतात, एक्सक्लुझिव्ह लायसन्स आणि नॉन एक्सक्लुझिव्ह लायसन्स. एक्सक्लुझिव्ह लायसन्समध्ये ते पूर्ण हक्क त्याला विकले जातात आणि तो ते मॅन्युफॅक्चर करू शकतो ते प्रॉडक्ट. नॉन एक्सक्लुझिव्ह लायसन्समध्ये ते खूप सारे लायसन्स दुसऱ्या व्यक्तींना सुद्धा देऊ शकतात आणि या व्यक्तींना सुद्धा अवेलेबल करू शकतात. तर त्यांच्याकडे कडून लायसन्स करता आपल्याला करावं लागेल, तेव्हा त्यांना लायसन्स अवेलेबल होईल आणि तेव्हा ते मॅन्युफॅक्चर करू शकतात. अच्छा, यानंतर बौद्धिक संपदेत आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जीआय, ज्याला आपण म्हणतो जिओग्राफिकल इंडिक्शन. आता हे भौगोलिक संकेत असं ज्याला आपण म्हटलं जातं, तर याचा नेमका अर्थ काय आणि यामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो, काय सांगायचं पडेल सर? जिओग्राफिकल इंडिकेशनमध्ये आज एखादी वस्तू एखाद्या रिजनमुळे किंवा त्या जागेवरच्या त्याच्या प्रॉपर्टीजमुळे, ती हवामान असेल, माती असेल, पाणी असेल किंवा तिथल्या ज्या काही लोकांच्या क्वालिटीज असतील, त्याच्यामुळे त्याला एक युनिकनेस किंवा युनिक प्रॉपर्टी आलेली असती आणि एक रेप्युटेशन आलेलं असतं. तर त्या पद्धतीने ज्या वस्तू होतात त्यांना आपण जिओग्राफिकल इंडिकेशननी प्रोटेक्ट करू शकतो. आणि समजा आपण रत्नागिरी हापूस म्हणला, तर हापूस हा रत्नागिरीत झालेला हापूस, त्याची जी चव आहे ती रत्नागिरीच्या किंवा त्या रिजनच्या प्रॉपर्टीजमुळे किंवा तिथल्या मातीमुळे, तिथल्या पाण्यामुळे आलेली, त्या हवामानामुळे. जसं दार्जिलिंग टी आज दुसऱ्या जागेत जो चहा उगवला जातो त्याला दार्जिलिंग टी आपण नाही म्हणू शकत, कारण त्या दार्जिलिंगवरनं उगवलेला किंवा त्या भागी तयार झालेल्या चहाची जी चव आहे त्याला एक युनिकनेस आहे आणि त्याच्यामुळे ते पण रेकॉग्नाईज केलं जातं आणि ती पण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा एक टूल आहे जिओग्राफिकल इंडिकेशन आणि ते तसं प्रोटेक्ट केलं जातं. अच्छा, कार्यक्रमात आणखी एक फोन आलेला आहे, शलाका गाडगीळ कल्याणवरून आपल्याशी बोलतायत. नमस्कार शलाकाजी. मी शलाका गाडगीळ कल्याणहून प्रश्न विचारू इच्छिते. माझा प्रश्न असा आहे की आपण जे म्हणतो कॉपीराईट, तर कॉपीराईट हे कुणाला दिले जातात आणि कॉपीराईट हे म्हणजे मनुष्य जिवंत असताना त्याने कुणालातरी ते दिलेले असतात का गेल्यानंतर ते कॉपीराईट दिलेले असतात? आणि कॉपीराईटचा मला आणखीन एक असा प्रश्न विचारायचा आहे की समजा एखाद्याने एखाद्याचे म्हणजे एखाद्या लेखिका गेलेली आहे आणि तिने कॉपीराईट तिच्या नातेवाईकांना दिलेले आहेत आणि तिच्या पुस्तकाचा गैरवापर केला गेला किंवा तिच्या पुस्तकातल्या कवितांचा वगैरे असा उपयोग केला गेला, तर अशा परिस्थितीत ज्याला कॉपीराईट दिलेले असतात तो त्या व्यक्तीवरती ऍक्शन घेऊ शकतो का आणि कायदेशीर कारवाई त्याच्यावरती काय केली जाते आणि कितपत त्याचा फायदा होतो? अच्छा, काय सांगाल पात्र? कॉपीराईट ज्याला रजिस्टर केलं गेलं आहे त्याचं पहिला हक्क, पण त्यांचा क्वेश्चन असं आहे की जर त्यांनी जर दुसऱ्यांना राईट दिले असतील तर ते नक्की दुसऱ्या प्रसंगा मी जे उल्लंघन करत आहेत त्यांना स्यू करू शकतात. जसं मी एक एक्झाम्पल सांगतो, महात्मा गांधींची पुस्तकांचं कॉपीराईट 3-4 वर्षापूर्वी एक्सपायर झालं, त्यांनी ते नवजीवन ट्रस्टकडे होतं. नवजीवन ट्रस्टनी कोणी जर त्याची कॉपी केली तर त्यांना स्यू केलं मध्ये, तर त्या प्रकारे त्या सुद्धा करू शकतात. जर त्यांच्याकडे राईट्स आहेत त्याचे तर ते त्या व्यक्तीला जो उल्लंघन करत आहे त्या व्यक्तीला स्यू करू शकतात. अच्छा, आणखी एक पात्र सर तुम्हाला मला विचारायचं वाटतं की 12 मे 2016 मध्ये केंद्रीय कॅबिनेट बैठकीत राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार नीतीला मंजुरी देण्यात आली, तर यामध्ये नेमके कोणतं उद्देश ठेवण्यात आलंय? आपल्याकडे पहिला कायदा जो आला तो 1856 मध्ये आला, पेटंट कायदा. त्यानंतर खूप सारे चेंजेस झाले, आपण डब्ल्यूटीओचे मेंबर झालो, ट्रिप्स कंप्लायंट झालो, तरी आपल्याकडे आयपीआर पॉलिसी अशी काही नव्हती. म्हणून सर्व कंट्रीज दुसऱ्या कंट्रीजनी आपल्यावर टीका सुद्धा केली की इतक्या वर्षापासून म्हणजे तुमच्याकडे पेटंट ऍक्ट आहे, सर्व काही आहे, पण आयपीआर पॉलिसी अशी नाही. त्यामुळे गव्हर्नमेंटनी 2 वर्षापूर्वी एक कमिटी गठन केली, जस्टिस प्रभास श्रीदेवन त्यांचे अध्यक्ष होत्या आणि त्यांच्या कमिटीने एक रिपोर्ट सबमिट केला. त्यामुळे त्यांनी आयपीआर पॉलिसी डिसाईड केली आणि गव्हर्नमेंटला सबमिट केली. त्याची ठळक वैशिष्ट्ये आपण बघूया. त्यामधली ठळक वैशिष्ट्य म्हणजे आयपीआर अवेअरनेस.
आयपीआर अवेअरनेस करता डीआयपीपी च्या अंडर मध्ये नोडल एजन्सी डिक्लेअर केली गेली आणि एक सेल गठित करण्यात आलं, दॅट इज कॉल्ड सीपॅम सेल. त्यांचं फंक्शन कुठलं आहे तर आयपीआर अवेअरनेस बघणं आणि ते कोण आयपीआर अवेअरनेस आयोजित करतं, पेटंट ऑफिस करतं किंवा आम्ही इंडस्ट्री हाऊसेसना सुद्धा इन्व्हाइट करतो, जसं सीआयआय फिक्की ह्या सुद्धा त्याच्यात पार्टिसिपेट करतात, रोड शोज करतो. तर ते पहिला उद्देश आहे आयपीआर अवेअरनेस किंवा जागृतीकरण. दुसरं आहे जनरेशन ऑफ द आयपीआर, प्रमोट इनोव्हेशन्स, इंडिजिनियस प्रॉडक्ट, आयपीआरला प्रोत्साहन, इथे बनवलेल्या प्रॉडक्टना प्रोत्साहन देण्यात यावं. तिसरं आहे की जे टाइम रिक्वायरमेंट असते पेटंट ग्रँट करण्यासाठी किंवा ट्रेडमार्क ग्रँट करण्यासाठी ती कमीत कमी करण्यात यावी. सुरुवातीला जेव्हा आयपीआर पॉलिसी नव्हती त्यावेळी एक पेटंट ग्रँट व्हायला जवळजवळ 4 ते 5 वर्ष लागायची, ते 18 महिन्यापर्यंत रेड्यूस करण्यात यावा म्हणून आयपीआर पॉलिसीमध्ये सजेस्ट करण्यात आलं. तसंच ट्रेडमार्कला सुद्धा 12 ते 13 महिन्याचा कालावधी लागला होता, तो 1 महिन्यापर्यंत खाली आणावा म्हणून त्यांनी सजेस्ट केलं. अच्छा, अशी शिफारस करण्यात आली. एक प्लॅटफॉर्म क्रिएट करण्याकरता पण शिफारस करणार होती की इनोव्हेटर त्याच्यामध्ये भेटतील आणि पोटेन्शियल बायरला भेटू शकतील आणि आपली टेक्नॉलॉजी त्यांना विकू शकतील. तसंच ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करता पण त्यांनी आयपीआर पॉलिसीमध्ये सांगितलं आहे. त्यानुसार पेटंट ऑफिसनीच आतापर्यंत एका 1-2 वर्षात जवळजवळ 459 नवीन एक्झामिनरची भरती केली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा मॅनपॉवर्स वाढवलेले आहेत. आणि ज्यांचं पेटंटचं उल्लंघन होत आहे किंवा कोणत्याही आयपीआरचं उल्लंघन होत आहे त्यांना आयपीआर पॉलिसीमध्ये सजेस्ट केलं गेलं की त्यांना एक लीगल रेमेडी सजेस्ट करण्यात यावी आणि लीगली त्यांना हे देण्यात यावं, मदत देण्यात यावी, हे ठरवण्यात आलं आयपीआर पॉलिसीमध्ये. तर हे ठळक वैशिष्ट्ये आहेत आयपीआरची, आयपीआर पॉलिसीची. बरं जबडे सर, मला तुम्हाला विचारायचं वाटतं की आपण हे बघतो की ह्या बौद्धिक संपदेचा आपल्याला तर फायदा होतच असतो, परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे समाजाला या बौद्धिक संपदेचा कसा फायदा होतो हे जाणून घ्यायला आवडेल मला. बौद्धिक संपदा ही आज आपण जसं सुरुवात केली की प्रत्येक मनुष्य हा प्रत्येक समाजाचा नॅचरल रिसोर्स आहे, कारण प्रत्येकाला क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशनची जन्मजात देणगी आहे, ती आपण कशी वापरतो त्याच्यावर आहे. आपण जर एक इथे बघितलं स्क्रीनवर तर एक 2-3 उदाहरणं देतो. ही एक युक्लिप आहे, ती युक्लिप ही जी युक्लिप आहे ती पण पेटंट केलेली आहे. करेक्ट. किंवा दुसऱ्या युक्लिप सारख्या ज्या साध्या गोष्टी आहेत त्या पण पेटंट केलेल्या आहेत. आता जर आपण बघितलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये मनुष्य जेव्हा त्याला आपल्याला काही अडचणी निर्माण होतात आणि त्या अडचणीवर सोल्युशन काढू शकतो. अजून एक स्क्रीनवर आपण बघू शकतो, एक साधी गोष्ट आहे की आज कांदा कट करताना मी आज बरेच गृहिणी बघत असतील किंवा आपण समाजाच्या सगळ्या घटकांसाठी बघतोय, कांदा कट करत असताना कायम आपल्याला भीती असते की बाबा हात कट होईल की नाही. आता हे साधी किती छान आयडिया केली की त्यांनी एक कॅप केली आहे की ज्याच्यामुळे कट करतोय तो, तर त्या पद्धतीचा आहे. किंवा अजून एक एक्झाम्पल आहे की आज एका वुमन इन्व्हेन्शन आहे, हे फ्रीज तयार करण्याचं फ्रीजिंग मशीन म्हणजे आईस्क्रीम तयार करण्याचं मशीन आहे, ते तयार केलं. कारण तेव्हा आईस्क्रीम कसं तयार करायचं हा एक मनात लोकांचा विचार होता आणि एका स्त्रीने हे केलेलं इन्व्हेन्शन आहे. तर याच्यात सांगण्याचा उद्देश असा आहे की समाजातला प्रत्येक माणूस आहे त्याला देवानी आपल्याला ही बुद्धी दिलेली आहे, ही अडचणी आपण समजून घेणे आणि त्याच्यानंतर अडचणींवर मात करण्यासाठी काही सोल्युशन काढणे, हे ही जेव्हा प्रोसेस सुरू होती तेव्हा हा सगळीकडे प्रोग्रेस चालू होतो. समाजामध्ये बौद्धिक संपदेमध्ये जो इन्व्हेंटर असतो त्याला त्याच्यासाठी प्रोटेक्शन दिलं जातं आणि त्याचा इंटरेस्ट प्रोटेक्ट केला जातो. एक छान प्रश्न मगाशी विचारला गेला की शिंपले आम्हाला असतात त्याचा आम्ही काय करू, आता हा विचार मनात आला हाच एक चांगल्यापैकी एक पॉझिटिव्ह आहे की आज ते शिंपले वापरून आपण डिझाईन रजिस्ट्रेशन करू शकतो का. तर समाजात आज वेगवेगळे घटक आहेत ज्यात माणूस हा इंडिव्हिज्युअल, नंतर संस्था आहेत, शिक्षण संस्था आहेत. आज पेटंट हे जे आहे तर पेटंटचा डेटाबेस हा जगातला सगळ्यात मोठा ज्ञानाचा डेटाबेस आहे. 70% जास्ती आज टेक्निकल नॉलेज हे पेटंट डेटाबेसमध्ये आहे. खरं तर विषय आपला खूप मोठा आहे सर, पण अगदी जाता जाता अगदी थोडक्यात काय सांगाल की आपलं आयुष्य अधिक सुखमय करण्यासाठी ही बौद्धिक संपदा किती महत्वाची आहे, काय सांगाल? बदल ही एकच गोष्ट आहे की जी स्थिर आहे
आणि बदल करण्यासाठी जे काही टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्स क्रिएटिव्हिटी लागती त्याच्यासाठी बौद्धिक संपदा ही कायम आपल्याला मदत करत असते आणि सगळ्यातल्या समाजाच्या सर्व सोशल इकॉनॉमिक अँड कल्चरल डेव्हलपमेंटसाठी बौद्धिक संपदा ही कायम एक महत्वाची भूमिका बजावत आहे सर्वांच्या फॉर द बेनिफिट ऑफ ऑल असं आपण म्हणू शकतो. पात्रे सर तुम्ही काय सांगाल किती महत्वाची आहे बौद्धिक संपदा? आपण सर्व टेक्नॉलॉजी वेढलेले आहोत. जिथं हात लावाल तिथं टेक्नॉलॉजी आहे. आयपीआरस आहेत. सकाळी उठल्या आपण मोबाईल चेक करतो. आपल्याला गर्मीतून घरी आलो आपल्याला एसी हवा असतो किंवा घरी आल्याबरोबर आपल्याला एखादी न्यूज बघायची असते क्लिप बघायची. सर्व हे आयपीआरचे प्रकार आहेत आणि कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने ते आयपीआरमध्ये प्रोटेक्ट झाले आहे. तर आपण सर्व हे टेक्नॉलॉजीने वेढलेले आहोत आयपीआरने वेढलेले आहोत. आपण त्यापासून आपली सुटका नाही आहे. आणि सुरुवातीपासून इलेक्ट्रिकचा शोध जेव्हापासून लागला तेव्हापासून त्यानंतर जेवढे पण इन्व्हेन्शन झाले त्यांनी आपलं जीवन सुखमय झालं आहे. असं सर्व टेक्नॉलॉजी प्रत्येक दिवशी नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत असते. प्रत्येक सेकंदाला टेक्नॉलॉजी चेंज होत असते आणि त्यामुळे आपले जीवन सुखकर होत असतं. नक्कीच सर आपण बघू शकतो की बौद्धिक संपदा आपल्यासाठी किती महत्वाची आहे आणि ती किती फायद्याची ठरू शकते. कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा. त्यासाठी दोन माध्यमं आहेत ती याप्रमाणे www.facebook.com/sakhisahyadri.td आणि जीमेलचं माध्यम आहे sakhisahyadri@gmail.com. या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. सर आज तुम्ही दोघंही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. थोडासा क्लिष्ट असा हा विषय आहे तरी सुद्धा अतिशय सोप्या भाषेत सविस्तर माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल सखी सह्याद्रीतर्फे तुमच्या दोघांचेही मनापासून आभार मानते. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार मानते. पुन्हा भेटूया पुढील भागात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.